केंद्र सरकारान देशान लॉकडाउन डिक्लेर केल्ल्या आनी गोंयच्या सरकारान हो जो जनता कर्फ्यू काल जालो तो 25 तारीख मेरेन एक्सटेंड केला म्हणून डिक्लेर केला. दोगांयचे हांव स्वागत करतां. स्वागत इतल्या खातीर करतां कित्याक हो लॉकडाऊन म्हणटा तो एकूच जो एक मेथड ज्यातून सोशल डिस्टन्सिंग जावंक शकता आनी कम्युनिटी ट्रान्समिशन COVID-19 जावपाक आमच्यान आळावंक जाता. म्हणटकर आनी खंयचोच मेथड ना, हें आमी करचेंच पडटा. आनी सगळ्या गोंयकारांनी सरकाराक सहकार्य दिवपाची गरज आहा. आमी घरांत रावपाची गरज आहा. हांव पळय आतां घरांत राविल्लो आहा. आनीक एक भशेन जर पळोवंक गेले जाल्यार इंग्लिशीन म्हणटा ते भशेन इट इज अ शॉर्ट टर्म पेन फॉर द लॉंग टर्म गेन इन दीस हेल्थ क्रायसीस डॅट वी आर फेसिंग. पुणून सरकारान विचार करून इम्प्लिमेंट करूंक जाय. पयलें म्हणल्यार एसेन्शियल कमोडिटीज आनी एसेन्शियल युटिलिटीज हे लॉकडाऊनांतल्यान एग्जॅम जावपाक जाय. तातूंत ग्रोसरीज म्हणटा ते एसेन्शियल कमोडिटीजान घेवपाची गरज आहा. कित्याक लोकांकूच सरकारान सांगलें की तुमी होल्डिंग करनाकात, कांय करनाकात, हो एक दीस आमी 22 तारखेक जनता कर्फ्यू ऑब्जर्व करया. आतां लोकां कडेन ग्रोसरी ना, लोक लायनीन रावल्यात ते ग्रोसरी मेळना, कित्याक ग्रोसरी बंद जाल्ल्यो. सरकारान म्हाका हांव आग्रह करतां सरकारा कडेन की ग्रोसरीज म्हणटा त्यो हातूंतल्यान एग्जॅम्प्ट करच्यो. आनीक एक टू फोल्ड स्ट्रॅटेजी फॉलो करपाची गरज आहा. पयलें म्हणल्यार एक कोवीड टास्क फोर्स घडोवन हाडूंक जाय, जो एक इंटर डिसिप्लिनरी टीम ऑफ एक्सपर्ट्स. दीस कोवीड टास्क फोर्स शूड बी एन इंटर डिसिप्लिनरी टीम ऑफ एक्सपर्ट्स एन्ड इट शूड नॉट बी हेडेड बाय अ पॉलिटिशियन. कित्याक राजकारणी येतकच राजकारण भितर सरता. इट शूड बी हेडेड बाय द चीफ सेक्रेटरी. कितें करपाक हो टास्क फोर्स करप? बेजिकली PCR मेजर्स म्हणून आज इंटरनॅशनली आमी एक्सेप्ट करतात. PCR म्हळ्यार प्रिवेंटीव कंटेनमेंट आनी रेमेडियल मेजर्स. आनीक एक कोवीड फंड कर म्हणटा हांव. कोवीड फंड म्हळ्यार कितें? केअर ऑफ द वल्नरेबल अँड इन डिस्ट्रेस फंड. हो फंड चीफ मिनिस्टराच्या अंडर करचो. कित्याक जे बारीक लोक आहा, बारीक समाज आहा, इकॉनॉमिकली गरीब आसा, हांकां आदार करपा खातीर टू मिटिगेट द फॉल आउट ऑफ दीस ऑन द पुअर, द वल्नरेबल, द स्मॉल मिडियम बिजनेसीस, वी हॅव टू फॉर्म दीस कोवीड फंड इमिजिएटली.